पेण शहरातील कोंबडपाडा येथील गणेश मित्र मंडळाने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील नवसाला पावणाऱ्या आई कोंबडपाडा वासिनीची स्थापना केली आहे। नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। नवसाला पावणारी देवी आई ख्याती असलेली देवीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले। तसेच शहरातील इतरही दुर्गा मातेंचे आमदार अनिकेत तटकरे आणि कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले। यावेळी सर्व नागरिकांनी एकोप्याने नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत पहिल्यांदाच कोंबडपाड्यात आईच्या दर्शनासाठी आलो यावेळी केलेल्या सत्काराने भारावून गेलो असल्याचं आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितलं। तसेच आभार व्यक्त करत सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, उदय चौके, विशाल बाफना, भूषण कडू, संतोष शृंगारपुरे, जितू ठाकूर, चैताली पाटील, प्रसन्न पोटे आदि कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। देवीची सेवा करणं, मातेची सेवा करण्याकरता गेले 8-10 दिवसापासून काम करत आहे। तर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की कोंबडपाडा मित्रमंडळ असेल किंवा इतर सर्व भागातील नागरिक असतील, गेले 32 वर्षाहून अधिक कारखान्याने 3 टप्पाहून अधिक जवळपास होत आहेत आणि आपण हे सातत्य परंपरा ही सुरू ठेवलेली आहे। असेच पुढच्या कारखान्यामध्ये सुद्धा सुट्टी उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातील अशा मुलीच्या सदिच्छा व्यक्त करतो। सुनीलताई, नेहमीच तुम्हाला दहीहंडीच्या निमित्ताने किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहायला माझ्या गावाला आम्ही बोलत असतो, पण तुमच्या गावामध्ये तुमच्या वाडीमध्ये येण्याचा पहिल्यांदाच मला या ठिकाणी संधी मिळाली आणि इतक्या हृदयस्पर्शी स्वागत आमच्या सर्वांचं केलं त्याबद्दल माझ्या सर्वच त्या विभागातील मंडळातील सर्वांचंच अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। असाच एकोपा, असाच एकजुटपणा आपण या विभागातील सर्वांनीच ठेवावा आणि तो सदैव राहील अशी आई जगदंबेची चरणी प्रार्थना।